सीपीआरमध्ये कंत्राटी काम करणाऱ्या दोनशे सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसून ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांचा फंडही भरलेला नाही शिवाय बोनसही दिलेला नाही उलट कर्मचाऱ्यांनी संघटना तयार केली म्हणून त्यांना कामावरून काढून टाकलंय या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावं अशी मागणी अन्याय निवारण कृती समितीनं सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली सीपीआरमधील सफाई कामगारांचा ठेका डीएम एंटरप्राइजेस या खाजगी कंपनीकडे आहे सध्या या ठेकेदारामार्फत दोनशे कामगार आरमध्ये काम करत असून त्यांना किमान वेतन बोनस दिला जात नाही या कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावं वेळेवर फंड भरावा अशी मागणी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना ठेकेदारानं कामावरून कमी आहे गेली पंधरा ते वीस वर्ष काम करणाऱ्या महिला कामगारांना कामावरून कमी केल्यामुळं या महिलांनी सीपीआर समोर उपोषण सुरू आहे या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सहाय्यक कामगार आयुक्तांनी सोडवावा यासाठी अन्याय निवारण कृती समितीनं गुरुवारी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांची भेट घेऊन चर्चा केली या कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि बोनस दिला जातो की नाही तसंच कामगारांविषयी असलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही याबाबत चौकशी करावी अशी मागणी अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डीएम कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवावी त्यातून कामगारांवरील अन्याय दूर करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी महापौर आर के पोवार यांनी दिलाय यावेळी बाबा पार्टे अशोक भंडारे चंद्रकांत पाटील रुपाली बराले शारदा बिरंजे वर्षा कांबळे अनिता काटकर सुनीता कारंडे उपस्थित होत्या